असू नको सुरेखा, कुठे जायचंय? वो भंडारी डॉग्स प्रोडक्शन दाई सर, मैं बोलती हूँ, चलो। मैडम सौभाग्य होती ना? हाँ हो ना, वाटलंच होतं मला, मला तुम्हाला पहिल्यांदा बघितलं ना तेव्हाच वाटलं होतं तुम्हाला कुठेतरी बघितलंय, सौभाग्य होती ना, बरोबर ओळखलं की नाही? हा मी पाहिलं मॅडम तुमची सिरियल, ती सौभाग्य होती, एकदम एक नंबर सॉलिड आहे, एकदम तुमच्या बरोबर जे आहेत ना ते सर, ते पिक्चर मध्ये सुद्धा काम करतात ना, तुम्ही करता काम पिक्चर मध्ये, सॉलिड वाटला मॅडम तुम्हाला भेटून। मॅडम मॅडम एक सेल्फी मारू का पटकन प्लीज? हो दादा तुम्ही गाडी चालवा ना। अगं या बघ, सौभाग्यवती मालिकेतल्या हिरोईन सुंदर दिसतात, चल चल घरी सांगूया सगळ्यांना, चल पटकन। सौभाग्यवती ना? वा वा, मालिका छान आहे पण फार लांबू नका बरं का? असं बोलता का कोणी डायरेक्ट? एक मिनिट, तू काल लक्ष्मीशी काय बोललीस? काय म्हणाल्या त्या? काही नाही, ते काहीच म्हणत नाहीये। काय झालंय? तेच विचारतोय मी, काहीतरी विचित्र वागते बोलते काही कळत नाहीये। हा नाही पण वेगळं काहीतरी झालं असेल ना, मग म्हणजे भाजीवाल्याशी वगैरे भांडण झालं असेल, हा असं होतं कधी कधी बायकांचं, मला माहितीये ना। अरे भाजीवाल्याचा राग ती माझ्यावर कशाला काढेल सुरेखा, ती माझ्यावर चिडली। अरे देवा, काल पार्टी पासून ती असं वागतीये, त्याच्या अगोदर बरी होती। पण मी खरंच काय नाही बोलले, आई शपथ। चुकून काही बोलली आहेस? चुकून पण नाही बोलले मी काही, मी ओळखते ना, असं म्हणाली होतीस मूर्खासारखं, तसं काही बोललीस का? नाही खरंच नाही बोलले, तुमची शपथ खरंच। सारखे शपथ घेऊ नको ग, बायका म्हणजे ना तुमच्या मनात कधी काही येईल काही सांगू शकत नाही। म्हणजे? म्हणजे म्हणजे का 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 कोण जाणे, अहो काय तिला कदाचित अशी शंका आली आहे की तुझं आणि माझं लफडं आहे। अय्या